नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयाअंतर्गत सांख्यिकी या भागामध्ये मध्यमान या घटकावर भाग एक पाहणार आहोत. मध्यमांच्या सहाय्याने परीक्षेमध्ये आलेली उदाहरणे कशी सोडवायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात मध्यमान भाग एक. यासाठी आपल्याला काही पूर्व घटकांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामध्ये कच्ची सामग्री म्हणजे काय, प्राप्तांक कशास म्हणतात आणि वारंवारता म्हणजे काय, या तीन गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. त्यापैकी कच्ची सामग्री एखाद्या विशिष्ट हेतूने जमा केलेल्या प्राथमिक माहितीला कच्ची सामग्री म्हणतात. प्राप्तांक, सांख्यिकी सामग्रीतील प्रत्येक संख्येला प्राप्तांक म्हणतात. वारंवारता, एखाद्या सामग्रीमध्ये एखादा अंक किती वेळा आला आहे हे दर्शवणारी संख्या म्हणजे वारंवारता. आता पाहूयात आपण मध्यमान. मध्यमान कशाला म्हणतात? सांख्यिकी सामग्रीतील प्राप्तांकाच्या सरासरीला मध्यमान म्हणतात. मध्यमान काढण्यासाठी एक सूत्र आहे, मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. मध्यमानलाच अजून मध्य, अंकगणिती मध्य आणि सरासरी असेही म्हणतात. चला आपण आता उदाहरणाच्या सहाय्याने पाहूयात की मध्यमान कसा काढायचा. या ठिकाणी आपल्याला एक नमुना प्रश्न आहे, 6, 5, 9, 8, 4, 3, 2 आणि 12 या सामग्रीचा मध्य किती. आपल्याला माहिती आहे की मध्यमानचं सूत्र सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. चला आपण या सूत्रामध्ये या किमती ठेवूया. सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. आपण या ठिकाणी जवळ सर्व सामग्री लिहिलेली आहे आणि त्याच्या खाली आपण भागिले एकूण प्राप्तांक. आपल्याकडे 8 प्राप्तांक आहेत. सर्व प्राप्तांकाची बेरीज 49 होते. 49 भागिले 8 म्हणून जर 49 आणि 8 भागाकार केला तर आपलं उत्तर येते 6.125 आणि आपला पर्याय क्रमांक 3 आहे. 6.125 म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पाहूयात नमुना प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नामध्ये एका इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलांची संख्या पुढील प्रमाणे आहे तर मुलांचे मध्यमान किती. आपल्याला सामग्री दिलेली आहे, एकूण प्राप्तांक आपल्याकडे 10 आहेत. हे सर्व आपण काय करूयात, या सूत्रामध्ये टाकूयात. एकूण प्राप्तांक 10, सर्व प्राप्तांकाची बेरीज झाली आपली 18, 18 भागिले 10 आणि उत्तर आलेलं आहे 1.8. 18 आणि 10 भागाकार केला तर आपलं उत्तर येते 1.8. आता पर्यायामध्ये 1.8 आहे का, तो हो. तर दुसरा जो पर्याय आहे आपला तो आहे 1.8, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 1.8 हे उत्तर आहे. चला पाहूयात नमुना प्रश्न क्रमांक 3. जर 5, 8, 7, k, 4, 1, 8 या किमतीचा मध्य 5 आहे तर k ची किंमत किती आणि पर्याय सुद्धा दिलेले आहेत. चला तर आपण पाहूयात सूत्राच्या सहाय्याने मध्य दिला असता किंमत काढणे. सामग्री दिलेली आहे आपल्याला, सामग्री आपण लिहिलेली आहे. त्यानंतर एकूण प्राप्तांक आपल्याला दिलेले आहेत 7 आणि आपल्याला या ठिकाणी ॲडिशनल मध्य दिलेलं आहे 5. आपल्याला माहिती आहे मध्यमानचं सूत्र काय, मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. आपण आता मध्यमान लिहूयात. मध्यमान आहे आपला 5, सर्व प्राप्तांकाची बेरीज बेरीजच्या स्वरूपात लिहूयात, भागिले एकूण प्राप्तांक आपले आहेत 7. सर्व प्राप्तांकाची जर बेरीज केली आपण तर 33 अधिक k भागिले 7. आपल्याला के ची किंमत काढायची आहे म्हणून 5 बरोबर 33 अधिक k भागिले 7. या ठिकाणी 7 जे भागाकारामध्ये आहेत ते या ठिकाणी गुणाकारामध्ये जातील. 5 गुणिले 7 बरोबर 33 अधिक k म्हणून 35, 5 आणि 7 गुणाकार हा 35 येतो. 35 बरोबर 33 अधिक k म्हणून
आता 33 वजा होतील 35 वजा 33 बरोबर के, आणि 35 आणि 33 यांचा यांची वजाबाकी 2 येईल, म्हणून आपली के ची किंमत आलेली आहे 2. पर्यायामध्ये 2 आहेत का? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे 2, म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यासाठी सरावासाठी हा प्रश्न आहे. आपल्याला संख्या दिलेल्या आहेत या सामग्रीचा मध्य किती, आणि आपल्या समोर पर्याय पण आहेत. चला तर मग हे सरावासाठी दिलेलं प्रश्न जो आहे हा सोडवा आणि उत्तर शोधा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद.